परभणी तालुक्यातील पेडगाव येथे नाफेड मार्फत सुरू असलेली शासकीय हरभरा खरेदी केंद्रांवर गेल्या शुक्रवारपासून शेतकरी आपला हरभरा घेऊन दाखल झालेत, मात्र केंद्र अचानकपणे बंद झाल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। परभणी तालुक्यातील पेडगाव येथे नाफेड मार्फत सुरू असलेली शासकीय हरभरा खरेदी केंद्रांवर गेल्या शुक्रवारपासून शेतकरी आपला हरभरा घेऊन दाखल झालेत, मात्र केंद्र अचानकपणे बंद झाल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। गेल्या 6 दिवसांपासून हरभरा घेऊन एकाच ठिकाणी वाहन थांबल्याने आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागत आहे। तत्काळ शासकीय हमी भाव केंद्र सुरू करण्यासाठी अखेर पेडगाव येथील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागणी केली आहे। तत्काळ केंद्र सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। शासनाने अचानक खरेदी केंद्र बंद केलेलं आहे। जवळपास 6 दिवस होऊन गेले आम्हाला उलटून या ठिकाणी आम्ही आहोत। आम्हाला त्या केंद्रावर आजपर्यंत केंद्राची आम्हाला कुठली सुविधा भेटलेली नाही। तिथं पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, आम्हाला कुठलं संरक्षण नाही। संध्याकाळी जर झोपलो तर अंथरुणामध्ये एक टोपलं कंप्लीट माती जमा होते आणि आम्हाला SMS टाकून शासनाने या ठिकाणी खरेदीसाठी बोलवल्याच्यानंतर अचानक आम्हाला सांगण्यात आलं की तुमची खरेदी बंद करण्यात आलेली, तुमची खरेदी करू शकत नाही। 6 दिवसापासून आम्ही वाहनाचं भाडं, वाहनाला लागणारी खुट्टी त्या ठिकाणी भरतोय आणि या आत्तापर्यंत पुन्हा बी शासनाच्या वतीनं किंवा खरेदी केंद्राच्या वतीनं आम्हाला असं कोणी सांगत नाही की SBN मराठी परभणी अन्सारी मुस्तफा